अशाच वरती असणारा विरोधी जे होते त्यांनी असणारा प्रश्न करत इंटर हे घेतला. दुसरं जे होते ते असणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे ह्यांच्या बाजूने होते आणि संभाजी भिडे ह्यांच्यावरती ठेवला होता आणि सुप्रीम कोर्टाचं बेंच जे होतं त्याला आश्वासन दिलं की आम्ही ह्या दोघांना अरेस्ट करू, पण संभाजी भिडे अरेस्ट झाले नाहीत, इथपर्यंत येऊन ते ठेपले अशी असणारी परिस्थिती आहे. अजून मी असं म्हणेन की एक दिवस अजून लागेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सुनावणी ही आता काही गोष्टींसाठी वापरल्या जात आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि कमिशन जे आहे त्या दृष्टीने असणारं हेल्पलेस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. ते म्हणजे आजची जी काही माझी उलट तपासणी झाली ती एक उलट तपासणी संभाजी महाराजांची असणारी समाधी त्याचं देखभाल करणं, ती ग्रांट कोणाला दिलेली आहे कोणाला दिलेली नाही, ती शिवाळेंना दिलेली आहे की गोपाल ह्यांना दिलेली आहे, अशाच वरती असणारा विरोधी जे होते त्यांनी असणारा प्रश्न करत इंटर हे घेतला. दुसरं जे होते ते असणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे ह्यांच्या बाजूने होते आणि भारत पाटणकरांचं जे मध्यंतरी स्टेटमेंट होतं त्या माध्यमातून मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे दोघेही नाहीत अशी परिस्थिती आहे. तेव्हा कमिशनला असणारा सुप्रीम कोर्टाचं ॲफिडेविट पुणे SP ने दाखल केलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे ह्या दंगलीचा ठपका जो आहे तो ठपका मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे ह्यांच्यावरती ठेवला होता आणि सुप्रीम कोर्टाचं बेंच जे होतं त्याला आश्वासन दिलं की आम्ही ह्या दोघांना अरेस्ट करू. मिलिंद एकबोटे हे अरेस्ट झाले पण संभाजी भिडे अरेस्ट झाले नाहीत, इथपर्यंत येऊन ते ठेपले अशी असणारी परिस्थिती आहे. अजून मी असं म्हणेन की एक दिवस अजून लागेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सरकारी पक्ष ज्यावेळेस येतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की जे कमिशन अपॉइंट झालेलं आहे त्याच्यातलं खरं कामकाज त्या ठिकाणी सुरू होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आता असणारं आपली बाजू बरोबर असंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. पुढची 21 ऑक्टोबरला आहे सर. पण प्रश्न असा आहे ना की फेरतपासणी होते उलट तपासणी होते, खरं तर आयोगाला खूप कमी कालावधीत अहवाल सादर करा अशा सूचना होत्या तत्कालीन सरकारच्या. 4 वर्ष झालं पण काही. माझं म्हणणं असं आहे की 3 वर्ष ते तर कोविडमध्येच गेले. मी अगोदर असणारा मुंबई ज्यावेळेस कामकाज चाललं त्यावेळेस मुंबईमध्ये होतो. कमिशनने कामकाज सुरुवात केलं नाही असं नाही. त्याच्यानंतर मग असणारा जे ऑफिस देण्यात आलं होतं ते ऑफिस काढण्यात आलं, तुम्हाला नवीन ऑफिस देऊ, मग ते ऑफिस पुण्याला हलवण्यात आलं आणि त्याच्यानंतर असणारा कोविड झालेला आहे. आता कोविडनंतरचं जे आहे त्याची सुरुवात आता असणारं झालेली आहे, बऱ्यापैकी झालेली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. वाइंडिंग अपच्या एंडलाच असणारं कमिशन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्याच्यामुळे कामकाजाच्या संदर्भातलं मी एवढंच म्हणेन की कोविड नसतं तर आतापर्यंत संपलं असतं. रश्मी शुक्ला अजूनही हजर झालेला नाही आहेत काही माहिती त्या संदर्भात? नाही, मला अजून माहिती नाही. आयोगासमोर बोलवलं जात नाही, संभाजी भिडेंना आयोगासमोर बोलवलं जात नाही, अटक सुद्धा त्यांना झाली नव्हती. ते आता असणारं आमचं जे क्रॉस घेण्याचं जे आहे ते आम्ही 3 जणांची क्रॉस, मी मागेही म्हणालो होतो की मुख्यमंत्री त्यावेळेस जे असणारे देवेंद्र फडणवीस आहेत, दुसरे मलिक जी आहेत की जे चीफ सेक्रेटरी होते आणि तिसरं SP ग्रामीण. कारण का शेवटी या कमिशनचं जे काम आहे ते कोणाला शिक्षा देण्याचं काम नाही आहे, पण नेमकं घडलं कसं, कोणी घडवलं आणि यापुढे कसं थांबवता येतील हे त्यांचे टर्म ऑफ रेफरन्स आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि म्हणून ह्या महत्त्वांच्या व्यक्तींचा असणारा साक्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कमिशन समोर पूर्ण चित्र होईल असं मी त्या ठिकाणी मानत नाही. भीमा कोरेगावच्या परिसरामध्ये बैठका घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर
जिल्ह्यामध्ये अनेक त्यांच्या बैठका सुरू आहेत, खरं तर राज्य सरकारही ते सरकारच त्यांचं आहे, नवीन काय आहे त्याच्यामध्ये? सर, मराठवाड्यात खरं तर अनेक वर्षानंतर पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होते. मराठवाड्याला अपेक्षा लागल्या तर दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा, कारण पाऊस तुम्ही स्वतः बघितले सर, मराठवाड्याच्या एकाही जिल्ह्यात पुरेसा पाऊस नाही आहे. काय सरकारकडनं तुमच्या अपेक्षा आहेत? मराठवाड्यात आता बैठक होते, काय मराठवाड्याला दिलं पाहिजे सर? ते माझं म्हणणं असं की दुष्काळाची चर्चा करण्याच्या ऐवजी आम्ही मध्यंतरी असताना म्हणालो होतो आणि दुर्दैवाने असताना मराठवाड्यातली जनता त्याच्याकडं काळजीपूर्वक बघत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. उकाईचं धरण आहे, उकाईच्या धरणामध्ये 90 TMC पाणी आहे, म्हणजे 120 TMC पाणी आहे. जळगाव आणि परिसराला फक्त असताना 20 TMC पाणी लागतं. 90 TMC पाणी गोदावरीचा स्लोप आपण असताना बघितला तर ती वेस्टर्न घाटमधनं असताना उगम होते आणि ईस्टर्न बॉर्डरकडे त्या ठिकाणी जाते, म्हणजे तिचा फ्लो वेस्टकडून ईस्टकडे आहे. आम्ही असताना मराठवाड्याच्या जनतेला असताना म्हणालो की कल्पकता असल्याशिवाय मराठवाड्याचा दुष्काळ मिटणार नाही. हा जो 90 TMC पाणी वेस्ट जाते आज, दरवर्षी 90 TMC पाणी हे सुरतमार्फत समुद्रामध्ये जातं, त्याचा उपयोग होत नाही. तेच TMC पाणी वळविण्यात आलं मराठवाड्याकडे, म्हणजे काही भाग अहमदनगरकडे आणि काही भाग हा असताना मराठवाड्याकडे वळवण्यात आला तर दुष्काळाची परिस्थिती त्या ठिकाणी संपेल अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला अमुक द्या हे द्या त्याच्यापेक्षा स्थायी ज्यांच्याकडे प्लॅन आहे अशा मराठवाड्याच्या जनतेने पाठीमागे उभे राहिले ते त्यांचा दुष्काळ कायमचा मिटू शकतो अशी परिस्थिती आहे. इंडिया लायन